या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी औषध क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा पोलीस खाते खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते पोलीस खाते खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या ठिकाणी औषध क्रमांक दोन गृह मंत्रालय या ठिकाणी योग्यसिर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे या ठिकाणी राज्य सूची या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिके ओळखले जाते महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिके ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दक्षता मासिक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाच वा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक तीन रजनी शेठ या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सर्वोच्च पद खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र पोलिस दलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे राजिकाणी ऑपन क्रमांक दोन पोलीस महासंचालक या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणतं आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी क्रमांक दोन सदरक्षणा खल निग्रह या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजिकाणी अवशन क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक नव्वा सदरक्षणा या वाक्याचा अर्थ खालीलपैकी काय होतो सदरक्षणा खल या वाक्याचा अर्थ खालीलपैकी काय होतो क्रमांक दोन सज्जनाचे रक्षण आणि रक्षणाच्या नायनाट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एम एस एंपेस, एम पी एस सीवाला वाला घेऊन येत आहे संग्राम बॅच ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे ही एक पूर्ण वर्षभर चालणारी बॅच आहे त्यामुळे ही बॅच खूपच महत्वाची आहे जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला ही बॅच मिळणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला डेली नोट्स पण असतील आणि रेग्युलर मॉक टेस्ट पण असतील जेणेकरून तुमचा सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव तुम्हाला पूर्ण बॅच ही मिळणार आहे जर तुम्ही आपला पी एस सी झिरो ट्वेंटी वन हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल एक हजार रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे तरी सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे या बॅच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे ही अतिशय महत्वपूर्ण बॅच आहे वर्षभर चालणारी बॅच आहे सर्व विद्यार्थी नक्कीच फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला <णता> जातो पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकवीस ऑक्टोबर या ठिकाणी योग्य थे सुरु होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रामध्ये गुप्तचर अकॅडमिक प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये गुप्तचर अकॅडमिक प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्र पोलिस दलामधले शेवटचे पद खालीलपैकी कोणते पद आहे महाराष्ट्र पोलिस दलामधले शेवटचे पद खालीलपैकी कोणते पद आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक एक पोलीस शिपाई या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक चौदावा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याच्या प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात जिल्हा स्तरावर पोलीस खात्याच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन पोलीस अधीक्षक या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विशेष पोलीस महानिरीक्षक या ठिकाणी सोळावा महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगांचा असतो महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगांचा असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गडद निळा या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनेमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनेयमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे सदुसष्ट या ठिकाणी यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हैदराबाद या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक वीस भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला मानले जाते भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणाला मानले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सरदार पटेल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकसष्ट या ठिकाणी योग्य रईल क्रमांक बावीस महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कृष्णकांत पांडुरंग मेढेकर या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक तेवीस राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग्य सिरोल प्रश्न क्रमांक चोवीस लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी यो आन्सर होईल प्रश्न सव्वीस मुंबई येथील दहशतवादी हल्ला खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता मुंबई येथील दहशतवादी हल्ला खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन दोन सन दोन हजार आठ या ठिकाणी यो आन्सर होईल प्रश्न सत्तावीस ग्रामसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण भूष ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सरपंच या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राज्यसभेचे सदस्य यांचा कार्यकाळ हा खालीलपैकी किती वर्षांचा असतो राज्यसभेचे सभासद यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सहा वर्ष या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनार कि किनारा हा लाभ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तीस पहिला हिंदी बोलपट खालीलपैकी कोणता आहे पहिला हिंदी बोलपट खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी औषक्रमांकतून आलम आरा या ठिकाणी योग गॅन सिरोइल दृष्टीक्रमांक एकतीस बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी कशाच्या मापनासाठी वापर बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी कशाच्या मापनासाठी वापरतात सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कोमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे प्रश्न क्रमांक बारावा काजू संशोधन केंद्र खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन वेंगुर्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सन अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय स्थापनेच्या वेळी खालील कोण व्हाईस होते सन अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय सभेच्या वेळी खालील कोण व्हाईस होते ठिकाणी लॉर्ड प्रश्न क्रमांक चौदावा देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात देशबंधू खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना के महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक सोळावा भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता राजकीय आणि औषध क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्यांस रोयल प्रश्न क्रमांक सतरावा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे राजकीय आणि औषध क्रमांक चार सन अठरा सत्त्याण्णव या ठिकाणी योग्यास रोयल प्रश्न क्रमांक अठरावा एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्हा ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते राज ठिकाणी अमेरिका देश या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकेवीस श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बावीस नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद शहर या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक तेवीस आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे राजकीणी औषध क्रमांक एक फ्रान्स देश या ठिकाणी चोवीस इस्रो या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजकारणी औषध क्रमांक एक बेंगळूर शहर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंचवीस बगदाद खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचं शहर आहे राठीगाणी ऑपन क्रमांक तीन इराकची राजधानी बगदाद या ठिकाणी योग सव्वीस जागतिक दूध दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जागतिक दूध दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राठीगाणी ऑप्शन क्रमांक चार एक जून या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे राज ठिकाणी औषध क्रमांक एक सागर महाराज या ठिकाणी योग ज्ञान सिर प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन रॉ या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तीस भारतामधले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य भारतामधले पहिले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार सिक्कीम राज्य या ठिकाणी योग सिर रोईल मोहिनी अट्टम हे भारतामधले लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध मोहिनी अट्टम हे भारतामधले लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे सर्वांनी या प्रश्ना उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी हडूला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक छत्तीस माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीजा आहे अज्ञातवासी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीजा आहे क्रमांक दोन दिनगर गंगाधर केळकर या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक अडतीस भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मतदान करण्याची वयाची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली होती मतदान करण्याची वयाची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन होईल प्रश्न क्रमांक चाळीस मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता

खालीलपैकी कोणी सुरू केले होते या ठिकाणी अवश्य क्रमांक चार भाऊ महाजन या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव खालीलपैकी काय होते आणि ऑप्शन क्रमांक दोन यशवंत या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मलेरिया रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला होता पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन त्र्याहत्तरवी राज्य घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक अठ्ठेचाळीस राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे राष्ट्रपती यांच्याशी संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते कलम आहे राजकीय आणि क्रमांक दोन कलम बावन या ठिकाणी योग्य होईल